नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. कित्येक वेळा हे कळत नाही की मनोज जरांगे पाटलांचा हा भोळेपणा आहे की त्यांना गाईड करणारी लोक त्यांना मिसगाईड करतात. कारण मागच्या वेळेला जेव्हा त्यांनी वाशीमधनं आपला मोर्चा वापस काढला आणि सांगितलं की अध्यादेश झालाय, आम्ही वकिलांच्या सोबत गोष्टी केल्या, सगळं झालं, आणि त्यांना हे सांगण्यात आलं होतं की 15 दिवसात हा अध्यादेश लागू होईल, त्यांना मुळात याची बहुतेक कल्पना नसावी की तो अध्यादेशाचा मसौदा होता. तो अध्यादेश, त्याच्यावर लोकांचे ऑब्जेक्शन्स, आणि मग ते सगळे ऑब्जेक्शन जेव्हा येतील त्याच्यावर पुनर्विचार होईल, त्यात पुन्हा फेरबदल होण्याची खूप शक्यता असते. आणि तिकडे ओबीसी च्या नेत्यांनी लाखोच्या दरात म्हणजे लाखांनी ऑब्जेक्शन पाठवायला सांगितले. त्यानंतर तो अध्यादेश निघेल, मग तो अध्यादेश लागू होईल, त्याच्यानंतर विधानसभेचं 6 महिन्याच्या आत अधिवेशन असलं तर त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हायचं, दोन्ही हाऊसनी त्याला पास केलं पाहिजे, विधानसभा विधान परिषद. नसल्यास जर 6 महिन्यात विधानसभेची बैठक झाली नाही तर मग पुन्हा 6 महिन्यासाठी त्याला एक्सटेन्शन द्यावं लागतं. त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यादेश लागू झालेला आहे आणि 57 लाखावरून 62 लाखावर आतापर्यंत ज्या नोंदी होत्या त्या सापडलेल्या आहेत, सगळ्या सोऱ्यांबद्दल पण आदेश झालेले आहेत. हे आदेश, कारण याच्या अगोदर सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, हा अध्यादेशाचा मसौदा काही नवीन नव्हता. 2000 मध्ये एक कायदा आहे, त्यात नातेवाईक या शब्दाच्या जागी सगळे सोयरे हे शब्द लावले, अर्थ सगळे सोयरे आणि नातेवाईक याचा एकच ठरवण्यात आलेला आहे, पुत्रमुखी वंशावळी. त्यामुळे ती फक्त अमेंडमेंट सारखी गोष्ट आहे की जर उद्या जर हा अध्यादेश कायदा बनला तर त्याचं फक्त तो एक अमेंडमेंट होईल, नातेवाईकाच्या जागी सगळे सोयरे. 10 फेब्रुवारीपासून ते आमरण अनशनाला पुन्हा बसणार आहे. आणि त्यांनी जी एक गोष्ट केली त्याच्यावरनं मला पुन्हा त्यांच्या भोळेपणावर शंका येते, किंवा मग त्यांना ज्ञान देणाऱ्या लोकांवर शंका येते, किंवा हे अधिवेशन कुठं भरकटत चाललं नाही ना असं वाटतं. ते म्हणजे ते म्हणाले की आरक्षण हा मराठ्यांचा आजचा ज्वलंत मुद्दा आहे, त्यामुळे राज्यकर्ते निवडणूक घेणार नाहीत असं मला वाटतं. आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा, त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू करा. जरांगे पाटलांना हे माहित असायला हवं की राज्यकर्ते निवडणूक घेत नाहीत. राज्यकर्ते सत्तेत असलेले लोक फक्त विधानसभा भंग करू शकतात, पण तिथे निवडणुका कधी व्हाव्यात हे फक्त निवडणूक आयोग ठरवतं. निवडणूक आयोगांच्या काही पॉइंटर्स आहेत. लोकसभेची निवडणूक कधी होणार हे त्यांना माहित आहे आणि किती अगोदर त्यांना घ्यायची हे ठरलेलं असतं. विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आत नवीन विधानसभा गठीत झाली पाहिजे, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळो ना मिळो निवडणूक झाल्याशिवाय राहत नाही. निवडणूक दोनच ठिकाणी टळू शकते, जर परकीय आक्रमण सारखी कुठली गोष्ट असली किंवा एक नैसर्गिक आपत्ती अशी राज्यावर किंवा देशावर आलेली आहे की निवडणुका होऊ शकत नाहीत, किंवा काही इमर्जन्सी असली आणि वाणीची काही वेळ असली तरच निवडणुका टाळू शकल्या जातात, ते पण जास्त काळासाठी नव्हे. त्यामुळे महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होणं हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादांच्या हातात नाही.
नरेंद्र मोदींच्या हातात काही वेळेपर्यंत त्याला थांबवणं आहे, पण एका लिमिट नंतर त्या निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाला घोषणा करावीच लागेल. एप्रिलच्या अगोदर नवीन लोकसभा बसलीच पाहिजे, त्यामुळे आचारसंहिता आपल्या वेळेवर लागेल आणि ती निवडणूक आयोग लागवेल, त्यात कुठल्याही राजकर्त्यांचा हात नाही. राज्यकर्ते फार अतिशय धूर्तपणे मराठा आरक्षण ओबीसी हा सगळा पेच आहे हा फक्त ओढून ताणून आचारसंहिता लागू होपर्यंत खेचण्याचा प्रयत्न करणार, आणि त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर खरोखरच कोणीच काही करू शकणार नाही. मग पुढच्या निवडणुकीनंतर करतो, आता तुम्ही आम्हाला साथ द्या, ह्या गोष्टी होणार. पंतप्रधानांचं आजचं भाषण, राज्यसभेचं, कालचं लोकसभेचं भाषण हे सारखं विरोधींना, विरोधी पक्षांवर आरोप करत होते पंतप्रधान की तुम्ही आमच्यासारख्या ओबीसींवर सारखा अन्याय केला. आम्ही ओबीसी कधी तुम्हाला दिसलोच नाही, त्यामुळे आम्ही मागे राहिलो. पंतप्रधान स्वतःला ओबीसी म्हणून ज्या ओबीसीसाठी लढण्याचा पवित्रा त्यांनी घेतला त्या पवित्राच्या अनुशंसाने महाराष्ट्राच्या ओबीसी आंदोलनाला इनडायरेक्टली सपोर्ट मानायचा की महाराष्ट्रातले भाजपा के जे नेता एवढे ताकदवार आहेत की ते म्हणतील तुम्ही काळजी करू नका, आम्ही मराठ्यांना कोण बी बनवतो, तुम्ही ओबीसीची चिंता करू नका. एवढी हिंमत त्यांच्यात जर असती तर महाराष्ट्र आज गुजरातच्या समोर घुटणे टेकून उभा नसता. त्यामुळे भाजपाला नको असताना सुद्धा किंवा पाहिजे असताना सुद्धा, एक वेळा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचं सरकार ओबीसीमुळेच येत, पंतप्रधान सुद्धा ओबीसी ओबीसी म्हणताय. त्यामुळे छगन भुजबळचा दिलेला राजीनामा तथाकथित कधीही स्वीकारला जाणार नाही आणि त्यांना पूर्ण सूट असेल पाहिजे ते बोलायची. तर या मराठा आंदोलन करारांना काय सरकार मूर्ख बनवतं काय, हा फार मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे शरद पवारांना नवीन नाव मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, आणि वटवृक्ष म्हणून त्यांना भौतिक सिम्बॉल अलॉट झालेला आहे. आता या वटवृक्षाच्या खाली घड्याळ चालतं की घड्याळच्या पुढे वटवृक्ष नाच डान्स करायला लागतं, हे तर निवडणुकीच्या नंतरच. पण जी एक बातमी उडत उडत राज ठाकरेंबद्दल आली की राज ठाकरेंचे जे खास लोक आहेत बाळा नांदगावकर सारखे, त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना बीजेपी आणि मनसे हे सगळे यांच्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे हिंदूवादी पार्टी आहे, त्यामुळे ते एकत्र येऊ शकतात, पण शेवटी निर्णय राज साहेबांना घ्यायचा आहे. काय राज साहेब महायुतीत येतात का? राज साहेबांचा प्रश्न असा आहे, तो माणूस जरी ताट उभा असला तरी त्यांना सारखी बाजू बदलावी लागते, कारण त्यांना उद्धवच्या समोर उभं राहायचं असतं. उद्धव ठाकरेंना विरोध करायचा साठी राज ठाकरे समोर उभे राहतात. मग उद्धव काँग्रेस आणि एनसीपी सोबत गेले तर राज ठाकरे बीजेपी सोबत, उद्धव ठाकरे बीजेपी सोबत असले तर राज ठाकरे एनसीपी काँग्रेस सोबत. त्यामुळं त्यांच्या हातात काहीच नाही की ते उद्या कुठल्या पार्टी सोबत जातील. लावरे तो व्हिडिओ म्हणून नरेंद्र मोदींना पूर्ण महाराष्ट्रभर बदनाम करणारे राज ठाकरे आता बीजेपीला आपली हिंदुत्व पार्टी म्हणतात, आणि त्यावेळेला मग मनसेचं हिंदुत्व कुठे गेलं होतं जेव्हा ते एनसीपी आणि काँग्रेस सोबत मोठमोठ्या रेसमध्ये फिरत होते. ते हिंदुत्वाची गोष्ट नाही, ती उद्धव ठाकरेंची गोष्ट आहे. हे दोन भावातलं भांडण आहे, त्यामुळे हिंदुत्व वगैरे थोतार नाही. जर हिंदुत्वच असेल, जिथे अजित पवार एनसीपी घेऊन बसलाय तिथं कसलं आलं हिंदुत्व? आता हिंदुत्वाचं नाव तर अक्षरशः एकनाथ शिंदेच्या समोर जरी कोणी काढलं तर ते इकडे तिकडे पाहायला लागतात, काय करणार बिचारे.
पहिले हिंदुत्व हिंदुत्व केलं आणि आता तोंड घशी पडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जे लोक बोलत आहेत तेव्हा त्यांची कीव येते, कारण ते मतदारांना फारच मूर्ख समजतात. आपण मतदार मूर्ख नाही आहे, त्यांना कळलं की तुम्ही जेव्हा आता हिंदुत्वासाठी तुम्ही सेना बीजेपी सोबत आहात की उद्धवचा विरोध करण्यासाठी आहात, आणि एकेकाळी तुम्ही NCP काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून फिरत होते, कारण त्यावेळेला उद्धवचा विरोध करायचा होता, मग त्यावेळेला हिंदुत्व नव्हतं. आज मोदी चांगले आहेत, त्यावेळेला मोदी वाईट होते. मोदीचं चांगलं असणं किंवा वाईट असणं हे मोदीवर डिपेंड नाही, कारण मोदीजी चांगले की वाईट हे उद्धव ठाकरे ठरवतात. मोदीजी सोबत उद्धव गेले की लगेच ते वाईट होतात राज ठाकरेंसाठी, आणि मोदीजी उद्धवच्या विरुद्ध गेले की राज ठाकरेंसाठी चांगले होतात. हे महाराष्ट्राचं राजकारण या थराला पोहोचलेलं. आज एवढंच, उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.